नांदेड येथील गाडीपुरा भागामध्ये गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या आरोपीला इतवारा ठाण्याच्या डीव्ही पथकानं 21 जून रोजी जेरबंद केलाय. त्याच्याकडनं देशी कट्ट्यासह 2 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. न्यायालयानं आरोपीला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. नांदेड येथील गाडीपुरा भागामध्ये गावठी कट्टा बाळगून फिरत असलेल्या आरोपीला इतवारा ठाण्याच्या डीव्ही पथकानं 21 जून रोजी जेरबंद केलाय. त्याच्याकडनं देशी कट्ट्यासह 2 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. न्यायालयानं त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. नांदेड येथील रेणुका माता मंदिरासमोरील मार्गावरती 1 इसम गावठी कट्टा हातामध्ये घेऊन रस्त्यानं ये जा करणाऱ्या लोकांना धमकावून दहशत निर्माण करतोय अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरनं पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतलंय. चौकशी अंती त्याचं नाव सोहम उर्फ प्रदीप लालचंद रोत्रे असं असल्याचं स्पष्ट झालंय. त्याच्याकडनं पोलिसांनी देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतूस जप्त केली आहेत. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गर्जे यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आला. इतवारा ठाण्यामधील डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर सोळंके, गर्जे, पोलीस नाईक शिंदे, शेख खाजा स्वामी आणि चालक साबेर या कारवाईमध्ये सहभागी झाले होते. तारीख 21/6/2018 11:30 एक इन्फॉर्मेशन मिली की 1 इसम रेणुका माता मंदिर के पास हथियार लेके खड़ा है और वो आने जाने लोगों को धमकाता है. ऐसे इन्फॉर्मेशन मिलने के बाद डीबी पथक के PSI सोळंके साहेब और उनका स्टाफ वहाँ वो आदमी को ढूंढने के लिए गया तो वह संशयित इसम वहाँ मिल गया. मिलने के बाद उसको चेकिंग किया तो उसके पास एक गावठी कट्टा 2 जीवंत कारतूस ऐसे मिलने के बाद उसको पुलिस स्टेशन लाया गया और उसको नाम पता पूछा तो उसने उसका नाम सोहम उर्फ प्रदीप लालवंत राउते राहणार नवीन पुलाजवळ जुना मोंडा ऐसा बताया. पुलिस स्टेशन लाके उसको कायदेशीर कार्रवाई भारतीय हत्यार कायदे के अनुसार किए है. कल उसको मैजिस्ट्रेट के सामने खड़ा करके PCR लेने का है. मजर शेख सी 24 तास नांदेड. सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.